हेलो चिल्ड्रन एंड नमस्कार टू ऑल माय डियर फ्रेंड्स, टीचर्स एंड पेरेंट्स। या व्हिडिओच्या मालिकेमध्ये आपण शिष्यवृत्तीच्या परीक्षेबद्दल अभ्यास करत आहोत, मार्गदर्शन घेत आहोत, सराव करत आहोत। फक्त शिष्यवृत्ती परीक्षा नाही, तर या व्हिडिओच्या मालिकेमध्ये आपल्याला अनेक स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजी या विषयामधील मूलभूत व्याकरण आपल्याला शिकायला मिळणार आहे, आणि म्हणून आपण हा क्रमवार सराव करत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिसलिनियस या घटकामध्ये, खरं तर मागच्या व्हिडिओमध्ये आर्टिकल्स पाहिले आपण, प्रिपोझिशन्स पाहिले, ॲडजेक्टिव्स पाहिले, ॲडवर्ब्स पाहिले आणि सेंटेन्स फॉर्मेशनसुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, परंतु आज आपण त्याच्यावर आणखी थोडा जास्तीचा सराव करणार आहोत। आणि यानंतर मीमध्ये घटक आहे सिंग्युलर अँड प्ल्युरल्स, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आज आपण पाहतोय पुन्हा एकदा सेंटेन्स फॉर्मेशन। सेंटेन्स फॉर्मेशन करत असताना खरं तर पहिल्यांदा आपल्याला तीन काळांची जी मागच्या व्हिडिओमध्ये ओळख झाली, त्या तीन काळांमध्ये हे कसे पहिल्यांदा सेंटेन्समध्ये कोणती क्रियापदे येतात ते सुद्धा आपल्याला, मला असं वाटतं की जास्ती महत्त्वाचं आहे। तर क्रियापदं घेत असताना आपल्याला माहिती आहे की सिंग्युलर आणि प्ल्युरल असे दोन प्रकार येतात, तेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सिंग्युलर फॉर्म काय, प्ल्युरल फॉर्म काय। परंतु सिंग्युलर प्ल्युरल वाक्य तयार करताना क्रियापद कोणतं वापरावं, तर फर्स्ट पर्सन आपल्याला माहिती पाहिजे, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन। आता हा काय प्रकार आहे, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन, हे सुद्धा थोडं समजून घेऊया। फर्स्ट पर्सन म्हणजे जो माणूस बोलतो तो, सेकंड पर्सन म्हणजे ऐकणारा, आणि थर्ड पर्सन म्हणजे आपण ज्याच्याबद्दल बोलतो तो। आता या प्रक्रियेमध्ये पहा, आता बोलणारा म्हणजे फर्स्ट पर्सन, तर मी बोलत आहे म्हणजे आय एम द फर्स्ट पर्सन, तुम्ही ऐकत आहात म्हणजे यू आर द सेकंड पर्सन। आणि जर आपण द डॉग इज बार्किंग, आपण डॉगबद्दल बोलतोय, तर द डॉग विल बी थर्ड पर्सन। किंवा मीना इज कमिंग फ्रॉम द स्कूल, तर आपण मीनाबद्दल बोलतोय, मी बोलते म्हणून मी फर्स्ट पर्सन, तुम्ही ऐकताय म्हणून सेकंड पर्सन, आणि मीनाबद्दल बोलतोय म्हणून मीना इज द थर्ड पर्सन। तर पहिल्यांदा आपण हे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन ही कन्सेप्ट जी आहे, ही संकल्पना आहे, ही आपण समजून घेतली पाहिजे। की पुन्हा पुन्हा आपण लक्षात ठेवायचं आहे, द स्पीकर इज द फर्स्ट पर्सन, लिसनर इज द सेकंड पर्सन, अँड द पर्सन अबाउट हुम वी आर गोइंग टू टॉक इट विल बी द थर्ड पर्सन। आता फर्स्ट पर्सनमध्ये पण सिंग्युलर आणि प्ल्युरल असतात। एक वचन असेल तर आय, अनेक वचन असेल तर वी येतं, बरोबर आहे? मी जर बोलत असेल आ एम होतं, वी आर, आपण प्रेझेंट टेन्स आणि त्याच्यामध्ये येणारी व्हर्ब बघतोय। अनेक गोष्टींचं इथे एकत्र संगम आहे, परंतु इंग्रजीचं व्याकरण शिकताना ह्या सगळ्या संकल्पना आपल्या स्पष्ट असल्या पाहिजेत। सेकंड पर्सन असेल तर यू आर, म्हणजे आर पुढे जरी सिंग्युलर असेल तर आर लागतं, आणि प्ल्युरल असेल तरी यू आर, ओके? म्हणजे यू आर रनिंग, किंवा यू आर अ गुड बॉलर, यू आर बॅटिंग, किंवा यू आर इटिंग, तर तिथे आपल्याला यू आणि हे आर हे क्रियापद लागतं। थर्ड पर्सन ही इज, इज हे व्हर्ब येतं, शी इज आणि इट इज, आपण प्रेझेंट टेन्स पाहतोय, प्रेझेंट टेन्समधले व्हर्ब सिंग्युलर प्ल्युरलमध्ये कोणते येतात, फर्स्ट पर्सन असेल तर कोणतं प्ल्युरल, सॉरी व्हर्ब, सेकंड पर्सन असेल तर कोणतं व्हर्ब, आणि थर्ड पर्सन असेल तर कोणतं। आपल्याला प्ल्युरल बघायचं राहिले थर्ड पर्सनमधलं दे आर, सो दे आर म्हणजे ते, जी मुलं मैदानावर खेळत असतील दे आर प्लेईंग, दे आर डान्सिंग, दे आर इटिंग। तर अशा पद्धतीने प्रेझेंट टेन्समध्ये एकतर मुख्यतः एम, इज आणि आर ही तीन आपल्याला हेल्पिंग व्हर्ब असतात इथे, तर ती कोणापुढे कोणती लागतात। एम हे साधारण आय पुढे लागतं, आर हे अनेक वचन असेल तर लागतं, आणि इज हे एक वचन असेल तर लागतं, आणि इज हे थर्ड पर्सनला लागतं, आर हे क्रियापद यू पुढे लागतं, आणि वी पुढे लागतं, दे पुढे लागतं, लक्षात ठेवायचं। म्हणून पाठ करताना कसं करतो आपण, आय एम वी आर, यू आर यू आर, ही इज शी इज इट इज दे आर, हे कोणत्या काळातले आहेत, प्रेझेंट टेन्समधले। आता आपण पास्ट टेन्स पाहणार आहोत।
पास्ट टेन्स मध्ये कसं होतं बघा की फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन ही संकल्पना तुमची स्पष्ट झाली माझ्या मते. मी पुन्हा एकदा सांगते की फर्स्ट पर्सन म्हणजे स्पीकर जो बोलतो तो, सेकंड पर्सन म्हणजे ऐकणारा द लिसनर, थर्ड पर्सन म्हणजे आपण ज्याच्याबद्दल चर्चा करतोय ज्याच्याबद्दल माहिती मिळवतोय द पर्सन अबाउट हुम वी आर गोइंग टू टॉक इट इज द थर्ड पर्सन. ओके, आता फर्स्ट पर्सनचं सिंग्युलर काय होतं आय आणि प्लुरल काय होतं वी. मग इथे पास्ट टेन्स असेल तर कोणतं व्हर्ब जाणार वॉज आणि प्लुरल असेल तर वेअर. ओके, आय वॉज वी वेअर. आता सेकंड पर्सनमध्ये यू आहे यू वेअर यू वेअर. कधी यू वॉज होत नाही मुलांनो, एक वचन असलं तरी वॉज वापरायचं नाही. ओके, आणि मग आता ही शी इट याला मात्र वॉज आहे. ही वॉज शी वॉज इट वॉज दे वेअर. पुढे आपण म्हणता हे जे आहे हे पास्ट टेन्समध्ये बोलतोय आपण. ठीक आहे, आता आपण यानंतर फ्युचर टेन्स पाहूया. फ्युचर टेन्समध्ये काय होतं, मुख्य जी वर्ब आहे ते विल आणि शाल आहे. आय पुढे काय लागतंय, सिंग्युलर असेल तर आय आणि प्लुरल असेल तर वी. सिंग्युलर असेल तर आय यू ही शी इट, प्लुरल असेल तर वी यू आणि दे. म्हणजे आय हे कोणाचं, आय चं प्लुरल काय वी. क्रियापद काय लागणार आय विल किंवा आय शाल, दोन्ही वापरले जातात इथे आय विल और आय शाल. आय विल ब्रिंग द व्हेजिटेबल किंवा आय शाल वेकअप अर्ली इन द मॉर्निंग, दोन्ही चालतात. इथे पण वी विल चालतं वी शाल चालतं. यू विल ही विल शी विल इट विल और दे शाल. कोणता काळ आहे हा, फ्युचर टेन्स. पाठ कसं करणार आपण, लर्न करायचं, जे टेबल्स तयार करायचे मुलांनो आणि आपल्या स्टडी टेबलच्या जवळ लावायचे. आपण जिथे अभ्यास करतो तिथे हे टेबल लावून ठेवायचे जेणेकरून आपले हे पाठ होणार. आय विल वी विल यू विल ही विल शी विल इट विल दे विल किंवा तिथे जिथे कुठे शाले ते पण आपण वापरूयात. आपल्याला पाचवीमध्ये आणखीन एक काळ अभ्यासायचा आहे, तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्याच्याबद्दल पाहूया. इथे आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. फर्स्ट पर्सन मध्ये आय येत आहे आणि हे सिंग्युलर आहे, प्लुरल काय होणार आहे वी. तर मग आता इथे कंटिन्युअस टेन्स क्रिया घडत आहे तर काय म्हणतोय आपण, आय एम कमिंग वी आर कमिंग सेकंड पर्सन, यू आर कमिंग हे प्लुरल आहे सिंग्युलर, थर्ड पर्सन ही इज कमिंग शी इज कमिंग इट इज कमिंग आणि प्लुरल असेल तर दे आर कमिंग. दे हे कोणाचं प्लुरल आहे, ही म्हणजे काय तो. एक मुलगा असेल तर तो, अनेक मुलं असतील तर ते, असं मराठीतही होतं तसंच इंग्लिशमध्ये. ही हे देचं प्लुरल आहे, शीचं प्लुरल दे आहे, इटचं प्लुरल सुद्धा दे आहे, हीचं प्लुरल दे आहे, यूचं प्लुरल यू आहे, आयचं प्लुरल वी आहे. आणि जसं तुमचा सब्जेक्ट लागतो तसं तुम्हाला व्हर्ब वापरावं लागतं. आपण कोणत्या काळात कोणतं व्हर्ब वापरायचं याचा अभ्यास केला आहे. तुम्हाला जर अजून शंका असेल तर व्हिडिओ मागे न्या, मागे पुन्हा पहा आणि प्रत्येक काळातील क्रियापदं लक्षात घ्या. जनरली सेंटेन्स फॉर्मेशनमध्ये कसं होतं की पहिल्यांदा इंग्लिशच्या वाक्यांमध्ये सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्हर्ब म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. मराठीमध्ये कसं होतं, मी आंबा खातो, तर मी हे काय झालं कर्ता, आंबा हे काय कर्म आणि खातो हे क्रियापद, हे शेवटी आलं. इंग्लिशमध्ये तसं होत नाही, पहिल्यांदा सब्जेक्ट येतो, मध्यभागी व्हर्ब येतं आणि शेवटी ऑब्जेक्ट येतं. ही जनरल रचना आहे वाक्याची, सर्वसाधारण रचना आहे. याच्यामध्येही बदल होऊ शकतात परंतु एक मुख्य नियम असा आहे, सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे आता इथे बघा, मंगेश एट अ मँगो, याच्यामध्ये व्हर्ब कोणतं आहे, एट खाल्ला. हु एट मँगो, मंगेश. म्हणून मंगेश हा सब्जेक्ट झाला, करता. आणि व्हॉट डीड मंगेश इट अ मँगो, हा अ मँगो हा ऑब्जेक्ट झाला. म्हणजे हा झाला करता, हे झालं क्रियापद आणि हे झालं कर्म. मराठीमध्ये काय होतं, करता कर्म क्रियापद, परंतु इंग्लिशमध्ये करता क्रियापद आणि कर्म अशा पद्धतीने एक आदर्श वाक्याची रचना अशा पद्धतीने होते.
आता हाउ टू नो द सब्जेक्ट वर्ब एंड ऑब्जेक्ट, कसे ओळखायचे हे सब्जेक्ट किंवा वर्ब किंवा ऑब्जेक्ट, आपण अजून त्याचा थोडा सराव करूया. आपण एक वाक्य घेऊया, मंगेश एट अ मँगो, जे मागे मी दिलेलं होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण याच्यातलं वर्ब ओळखायचं. वर्ब म्हणजे काय? ऍक्शन वर्ड. कोणती ऍक्शन झाली याच्यामध्ये? तर एट. एट हे काय? इटचा पास्ट टेन्स. मी मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला काही मूळ क्रियापद आणि त्याचे पास्ट टेन्स कसं होतं हे मी दिलेलं होतं. तर एट हा पास्ट टेन्स आहे इट या मूळ क्रियापदाचा. तर ऍक्शन वर्ड इज, म्हणजे कोणतं इथे ऍक्शन वर्ड? एट आहे. आस्क द क्वेश्चन टू वर्ब बाय हू, यू विल गेट सब्जेक्ट. आता जे वर्ब आहे त्या वर्बला आपण हू ने प्रश्न विचारायचा आहे. हू एट द मँगो? सांगा मुलांना, हू एट द मँगो? मंगेश. म्हणून मंगेश हा कर्ता आहे. सो मंगेश इज सब्जेक्ट. सब्जेक्ट मिळालं, पहिल्यांदा आपल्याला काय मिळालं? वर्ब मिळालं, म्हणजे ऍक्शन वर्ड मिळालं. नंतर आता सब्जेक्ट मिळालं, आता आपण ऑब्जेक्ट ओळखूया कसं करायचं आहे. आस्क द क्वेश्चन टू वर्ब बाय वॉट यू विल गेट ऑब्जेक्ट. वॉट डीड मंगेश इट? अ मँगो. म्हणजे वॉट ने प्रश्न विचारल्यावर आपल्याला ऑब्जेक्ट मिळतं, कर्म मिळतं. म्हणून मँगो या वाक्यातील, मंगेश एट अ मँगो या वाक्यातील ऑब्जेक्ट जे आहे ते अ मँगो. असं मी इथे स्पष्टपणे सगळं लिहून दिलेलं आहे. ज्याला समजणार नाही त्याने हळूहळू व्हिडिओ प्ले करा आणि तो पुन्हा पुन्हा पहा की वाक्यातील आपल्याला कर्ता कर्म ओळखता आलं पाहिजे. जर आपल्याला हे ओळखता आलं तर आपल्याला काळ ओळखता येतात, आणि काळ ओळखता आला तर आपल्याला वाक्यरचना खूप चांगली करता येते. मुलांना इथे बघा, पुन्हा मी दिलेला आहे एक अजून तुम्हाला प्रॅक्टिससाठी, रत्ना कम्प्लीट्स द होमवर्क. ऍक्शन वर्ड काय? कम्प्लीट्स. ओके, तर हू कम्प्लीट्स द होमवर्क? रत्ना. म्हणून रत्ना काय झालं? सब्जेक्ट. व्हॉट डज रत्ना कम्प्लीट? द होमवर्क. म्हणून द होमवर्क हे काय झालं? ऑब्जेक्ट झालं. म्हणजे रत्ना कम्प्लीट्स द होमवर्क. बघा इथे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट झाली ना, एस व्ही ओ प्रमाणे रचना. तर अशा पद्धतीने आपल्याला वर्ब ओळखायला आलं पाहिजे, सब्जेक्ट ओळखायला आलं पाहिजे, ऑब्जेक्ट ओळखायला आलं पाहिजे. इंग्लिशच्या वाक्यांमध्ये कधी कधी सब्जेक्ट अँड प्रेडिकेट पण ओळखायला येतं, तर म्हणजे विचारलं जातं. आता रत्ना कम्प्लीट्स द होमवर्क, तर हू कम्प्लीट्स द होमवर्क? रत्ना. रत्ना हा सब्जेक्ट झाला. मग सब्जेक्ट सोडून उरलेली रचना ही इंग्लिशच्या वाक्यामध्ये प्रेडिकेट असते, हे आपण मागच्या एकता सुरुवातीच्या व्हिडिओजमध्ये शिकलेलो आहोत. हाऊ टू नो द सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट, इथे मी तुम्हाला काही प्रॅक्टिससाठी काही वाक्य दिलेली आहेत. म्हणजे ही तुम्ही वाचा, सोपी सोपी आहेत. याच्यातला सब्जेक्ट ओळखा, वर्ब ओळखा आणि ऑब्जेक्ट. रीमा विल कट द लेमन. आता रीमा विल कट द लेमन, मी मागे तुम्हाला फ्युचर टेन्स बद्दल दिलंय. विल कट हे झालं तुमचं वर्ब. विल कट, विल हे फ्युचर टेन्स आणि कट हे त्याचं ओरिजिनल रूप आहे, म्हणजे वर्बचं. विल कट हे झालं वर्ब. हू विल कट द लेमन? रीमा. रीमा काय झाली? सब्जेक्ट. व्हॉट विल रीमा कट द लेमन? द लेमन काय झालं? ऑब्जेक्ट झालं. म्हणजे एस प्लस व्ही ओ, सॉरी एस प्लस व्ही प्लस ओ, म्हणजे सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट. ओके, आता हे द लेमन म्हणजे द हे तुम्हाला माहिती आहे आर्टिकल लागलेलं आहे. आपण आर्टिकलच्या टॉपिकमध्ये आर्टिकल कोणाला कुठे लागतं, काय लागतं, अ अँड द, त्यातला हा द आहे. ओके, आणि हे प्रिपोजिशन आहे. समीर वेंट टू मार्केट, म्हणजे मुलांनो इंग्रजीच्या वाक्यामधले आता तुम्हाला शब्द ओळखायला यायला पाहिजे, किंवा येतच असेल की बाबा आपल्याला आर्टिकल्स कुठे वापरायचे, आपल्याला प्रिपोजिशन्स कुठे वापरायचे, आणि याच्यातले वर्ब कोणते. समीर वेंट टू द मार्केट, कोणता ऍक्शन वर्ड आहे? वेंट. वेंट हे कशाचं पास्ट टेन्स आहे? गोचं. म्हणून हू वेंट टू द मार्केट? समीर. समीर झाला सब्जेक्ट. वेअर डीड समीर वेंट? तर टू मार्केट, म्हणजे हा झाला इथे टू मार्केट. इथे आपल्याला ऑब्जेक्ट आहे असं म्हणता येणार नाही, इथे प्लेसचं सांगितलं, म्हणजे इथे फक्त सब्जेक्ट वर्ब आणि हे कॉम्प्लिमेंटरी टू मार्केट, इथे ऑब्जेक्ट नाहीच आहे. द बर्ड्स आर फ्लाइंग. आर फ्लाइंग हे झालं वर्ब. हू आर फ्लाइंग? द बर्ड्स. इथे ऑब्जेक्ट नाहीच आहे, म्हणजे अब्सेंट आहे. तर अशा पद्धतीने इथे एस आणि व्ही एवढंच वाक्याची रचना आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे सुद्धा वाक्य तसंच आहे. द कोकोनट इज फॉलिंग फ्रॉम द ट्री. द कोको इज फॉलिंग हे झालं आपलं वर्ब.
तुम्हाला हे खूप प्रॅक्टिसने येईल मुलांनो, नक्की येईल. तुम्ही अशी सोपी सोपी वाक्य पुस्तकामध्ये पहा. हे इज फॉलिंग वर्ब, व्हॉट इज फॉलिंग द कोकोनट, हे झालं सब्जेक्ट. आणि काय म्हटलंय आता इथे, हु इज फॉलिंग द कोकोनट, व्हॉट इज फॉलिंग द कोकोनट. मग आता हे फ्रॉम द ट्री, हे झालं एक्स्ट्रा पार्ट आहे वाक्यामधला. हा, मग याला म्हणतात ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटरी किंवा सब्जेक्ट कॉम्प्लि, इथे कॉम्प्लिमेंटरी म्हणायचं म्हणजे हे आपल्याला कुठून पडतंय हे ठिकाणाचं नाव सांगितलंय. खालचं वाक्य मात्र छान आहे बघा, कासिम इट्स अ बनाना, ऍक्शन वर्ड इट्स, हु इट्स बनाना, कासिम हा सब्जेक्ट, व्हॉट डज कासिम इट अ बनाना, हे झालं ऑब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट इथे रचना आहे, परंतु इथे सब्जेक्ट वर्ब आणि हे कॉम्प्लिमेंटरी, इथे ऑब्जेक्ट नाहीच आहे, कर्म नाही, आपल्याला कर्म ओळखता यायला पाहिजे. हाऊ टू नो द टेन्स, तर पहिल्यांदा आपल्याला टेन्स कसे ओळखायचे हे मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितले, आता अजून मी स्पष्ट करते. थोडंसं प्रेझेंट टेन्स असेल तर एम इज आर येतं, आपण टेबलमध्ये पाहिलंय, आणि मूळ क्रियापद येतं ईट गो रन. पास्ट टेन्स असेल तर वॉज वेअर येतं आणि मूळ क्रियापदाचे इथे पास्ट टेन्स होतात, हे मी आपल्या मागच्याही व्हिडिओत सांगितलंय. एट हे ईटचं पास्ट टेन्स आहे, वेंट हे गोचं पास्ट टेन्स आहे, आणि रनचं पास्ट टेन्स रॅन आहे. विल शाल येतं फ्युचर टेन्समध्ये, विल इट, विल गो, शाल रन. प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर एम ईटिंग, इज गोईंग, आर रनिंग. ओके, सेंटेन्स पॅटर्न प्रेझेंट टेन्स असेल तर कसं होतं, एस म्हणजे सब्जेक्ट प्लस व्हर्ब, ओरिजिनल व्हर्ब येतं आणि ऑब्जेक्ट. पास्ट टेन्स असेल तर सब्जेक्ट प्लस व्हर्ब, व्हर्बचं पास्ट फॉर्म येतो आणि ऑब्जेक्ट. फ्युचर टेन्स असेल तर सब्जेक्ट प्लस व्हर्ब, त्या व्हर्बला काय लागतं अगोदर, विल लागतं मुलांनो. फ्युचर टेन्स असेल तर लक्षात ठेवायचं आणि खूप सोपं आहे, विल किंवा शाल येतं, इथे शाल पण असायला पाहिजे, विल किंवा शाल आणि ओरिजिनल फॉर्म म्हणजे काय, आय विल गो टू द स्कूल, तर हे लगेच फ्युचर टेन्स होईल. विल शाल दिसलं की आपल्याला फ्युचर समजायचं. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये कसं होतं, सब्जेक्ट प्लस व्हर्ब आणि एम इज आर लागतं आणि मग मूळ क्रियापद आणि आय एन जी फॉर्म. जसं की आता बघा की मीना इज गोईंग टू स्कूल, मीना इज, इज आलं याच्यापैकी, गो आलं, त्याला आय एन जी लागलं, टू स्कूल. ओके, हा झाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. इथे चित्रात तुम्हाला दिसते बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, यू कॅन सी द पिक्चर अँड यू विल रिमेंबर व्हॉट इज द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. जी क्रिया आता घडत आहे, द बर्ड्स आर फ्लाइंग, बघताय आपण, पक्षी आता उडत आहेत, म्हणून हा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. असं तुम्ही मुलांनो चित्र पहा, पुस्तकातली पहा, पेपरमधली पहा, आजूबाजूचं दृश्य पहा आणि त्याचं छोटं छोटं वर्णन करायला शिका, जेणेकरून तुम्हाला हा प्रेझेंट कंटिन्युअस काय, सिम्पल प्रेझेंट काय, सिम्पल पास्ट काय आणि सिम्पल फ्युचर काय हे समजायला लागेल. तर पुढचं चित्र तुम्ही पाहणार आहात आणि सांगणार आहात. पहा, आवडलं चित्र, हसलाही असाल तुम्ही. द मॅन स्लेप्ट अंडर द ट्री, द मॅन स्लेप्ट अंडर द ट्री. आपल्याला टेन्स ओळखायचं, आपल्याला व्हर्ब पण ओळखायचं, आपल्याला सब्जेक्ट पण ओळखायचं, आपल्याला ऑब्जेक्ट पण ओळखायचं. ऍक्शन वर्ड म्हणजे व्हर्ब स्लेप्ट, कशाचं पास्ट टेन्स आहे, स्लीपचा, हा पास्ट टेन्स आहे म्हणून हा सिम्पल पास्ट टेन्स होणार आहे. हु स्लेप्ट, द मॅन हा सब्जेक्ट झाला, हे ऍक्शन वर्ड म्हणजे व्हर्ब झालं. अँड हूज, व्हॉट स्लेप्ट, त्याचं उत्तर येत नाही. अंडर द ट्री हे लोकेशन दिलेलं आहे आपल्याला म्हणजे कॉम्प्लिमेंटरी आहे. इथे ऑब्जेक्ट अब्सेंट आहे, म्हणजे इथे ही जी काही वाक्यातले प्रत्येक शब्द आपल्याला याचं आता व्याकरण चालवा असं मराठीत म्हणतात, तसंच इंग्लिशमध्ये वी मस्ट नो द एव्हरी पार्ट ऑफ द ग्रामर ऑर द सेंटेन्स. या ठिकाणी मी तुम्हाला थोडे प्रॅक्टिससाठी काही वाक्य दिलेली आहेत की हाऊ टू नो द टेन्स, read the sentences and let me know the tense of all these subjects, all sentences. Okay, तर मला असं वाटतंय आज आपण जास्तीत जास्त अभ्यास करायचा प्रयत्न केलाय. थँक यू व्हेरी मच, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि पुढचा घटक घेऊन, पुढचा घटक असणारे आपला सिंग्युलर आणि प्लुरल. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा, अभ्यास करा. बाय बाय.